गजर हरिनामाचा। आज वृषी श्राद्ध सर्व इति कर्तव्यता इथपर्यंत आणावं लागते, निमित्त कीर्तन कीर्तन म्हणतात। कीर्तनकार भरपूर जगामध्ये झालेत, पण महाराज 10व्याचं कीर्तनाला कोणता अभंग घ्यायचा आणि 13व्याच्या कीर्तनाला कोणता घ्यायचा ही आमच्या जोग महाराज संस्थेने आम्हाला शिकवलेली प्रथा आहे। गुरुवारी नामदेव महाराजांनी शिकवलेली ही प्रथा आहे। नित्यनेमित्त कीर्तन म्हणलं की तोच अभंग घ्यावा लागतो। पहिला दिवस म्हणलं की नामपर, दुसरा दिवस म्हणलं की स्थितीपर, तिसरा दिवस म्हणलं की संतपर, मागणी म्हणलं की मागणीपर, काला म्हणजे काला म्हणजे काला प्रकरण। हे शास्त्राने नाही, हे वारकरी संप्रदायाने घालवून दिलेले हे दंडक आहेत। हे केलं पाहिजे, आपण जर केलं तर पुढची लोक करतील। म्हणून आज नैमित्तिक कार्यक्रम आहे आणि हे अभंग घेण्याची भूमिका काय आहे, हे पूर्ण अभंग देवांना लागतो। मी प्रत्येक अभंगामध्ये तुम्हाला प्रत्येक चरणामध्ये देवांना बसवणार। कसं बसवणार पहा तुम्ही, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्यानं देव करून स्वतः घेतला। तिने विन जीवा सुख नव्हे, रात्रंदिवस म्हणायचे देवाशिवाय सुख नाही। पंढरी, पांडुरंगा आणि देवा हा शब्द त्यांच्याकडे होता। आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नव्हे, याच्याशिवाय सुख नाही। तुम्ही आम्ही जे सुख सोतोय फक्त माईक पदार्थामध्ये, कोणत्या माईक पदार्थामध्ये, गाडी, बंगला, पुत्र, पत्नी, याच्यामध्ये आपण सुख शोधतोय, पण ते म्हणत होते याच्यामध्ये सुख नाही आहे, पांडुरंगामध्ये सुख आहे। हेरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अंती अवसानी, हे सुख नाही आहे। कुठं आहे सुख? हे जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे की तुंब तुकोबराय म्हणतात, अविनाश करी आपुली आयसे, लावी मनापिशे गोविंदाचे, लावी मनापिशे गोविंदाचे। हाच त्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग म्हणजे रात्रंदिवस देवाचं चिंतन करणं, किंबहुना जात असताना रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणत प्राण सोडणं, म्हणजे शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला। प्रत्येक माणूस जाणार आहे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमे का। आलेला माणूस एक दिवस जाणार आहे, त्याने म्हणायचंच नाही मी जाणार नाही म्हणून, कधीच म्हणायचं नाही। तो म्हणे माझ्याकडे 10 कोटी आहेत, तुझ्याकडे 100 कोटी जरी असेल, एक क्षणामध्ये भगवंतानं फक्त बटन दाबायचं, बटन दाबल्याबरोबर महाराज भगवंत उचलतो, काळ उचलतो महाराज। एका बटनाचंच काम आहे, नुसतं बटन, जसं लाईटचं बटन गेलं की लाईट जाते, आजचं बटन आहे। नामस्मरण जर केलं तर निश्चितच भगवंत उचलत नाही, काळ उचलत नाही। म्हणून त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस देवाचं चिंतन करत करत त्यांचं जीवन गेलं। म्हणून अविनाशी करी आपुली आयशी, लावी मनापिशे गोविंदाचे। मग तुकोबराय म्हणतात, असं जर त्या माणसानं केलं असेल तर काय होईल? तर तुकोबराय त्याचं शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे एका मरणाची सरे ते गेले, पण उत्तमची उरे कीर्ती मागे। ते गेले पण कीर्ती रूपाने आजही आपल्या मंडपामध्ये आहेत। म्हणून आजचा अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा या निमित्तानं आज हा अभंग घेतलेला आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा अल्प परिचय द्यायचा तो असा, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांची मैबाब, अखंड समाधीस्थ असणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सकल संतांच्या आशीर्वादाने, श्री हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य नामदेवजी महाराज चारठणकर बाबा यांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम, बाबांचीच कीर्तनाची सेवा होती, पण बाबांचं कार्यक्रम शिरसगावला दरवर्षीच असल्यामुळे बाबा म्हणले तू कर, मी अगोदर म्हणलं मी कीर्तन करत नाही, तुम्ही बाबांना फोन करा। बाबांना केलं तर शितोळे महाराजांना करा म्हटलं, त्यांना केलं त्यांचं कीर्तन भटलं नाही। ते म्हणले महाराज तुमच्या काहीतरी तुमच्यामध्ये काहीतरी त्यांचा जीव असेल, आणि खरं माझ्यावरती नितांत प्रेम केलं, मी गादीवरती बसलेलो आहे, मी कुठंच वेळ नाही, माझ्याकडे एवढा व्याप आहे, एवढी तिथं संस्था, एवढे मुलं सोडून 2 ते 3 दिवस झाले इकडे। पण ज्या माणसानं आपल्यासाठी काहीतरी केले त्या माणसासाठी आपण उपकार विसरायचे नसतात। ते माणसं गेले तरी ते उपकार कधी विसरायचे नसतात, नाही तर ते एक भस्मासुरासारखं आपण कधी करायचं नाही। अरे महादेवानं वर दिला भस्मासुरांना, आणि वर दिल्यानंतर तोच महादेवाच्या हात डोक्यावरती हात ठेवायला प्रयत्न करू लागला। अरे देव महादेव म्हटले, अरे मी तुला वर दिलाय तुला चांगलं होण्यासाठी, शेवटी महादेव पुढं पळायचे, भस्मासुर मागं पळायचा, महादेव पुढं पळायचे, विष्णूकडे गेले, विष्णू भगवंतानं महाराज मोहिनीचं रूप केलं आणि म्हणले मी तुझ्या संलग्न तुझ्यासोबत लग्न करणार आहे, फक्त माझ्यासोबत तू नाचायचं। महाराज ज्यावेळेस भस्मासुर नाचला, ज्यावेळेस हात वर डोक्यावर ठेवला, वर तसा होता, हात ठेवल्याबरोबर भस्म झाला। मला हे बोलायचं नाही, आज ही कलियुगामध्ये असे लोक झालेत, उपकार केलेले माणसं विसरतात, पण माणसाने मायबापांचे, गुरूंचे, आणि जे माणसानं आपल्या जीवनामध्ये काहीतरी केले यांचे उपकार कधी मरेपर्यंत कधी विसरायचे नसतात। जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत विसरायचे नसतात। म्हणून ज्यांचे माझ्या जीवनामध्ये भरपूर उपकार केले त्यांच्या जीवनामध्ये, देवाने कोण गेले, देवाबद्दल अभंग आहे, अभंग जगाकडे पाहू गेलो, जगाकडे काही वर्ग दिसतात। पहिला वर्ग आहे भगवंताला देव नाही म्हणणारा, पहिला वर्ग आहे। दुसरा वर्ग आहे भगवंत मानतो पण तो अनुमान परमानाने मानतो, हा दुसरा वर्ग आहे।
तिसरा वर्ग आहे परोक्षत्वाने मानणारा आणि चौथा वर्ग आहे अपरोक्षत्वाने मानणारा. चार वर्गाचं चिंतन करून आपला अभ्यंगामध्ये प्रवेश करायचा आहे. अभंगामध्ये प्रवेश करायचा म्हटल्यानंतर चार वर्गाचं थोडं थोडं चिंतन करून अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. पहिला जो वर्ग आहे भगवंत देव नाही म्हणणारा पहिला वर्ग आहे. अभंगासुद्धा देव शब्द आला आहे आणि शास्त्रसुद्धा सांगतं महाराज देव जे वर्ग नाही म्हणतो त्याला मानण्यासाठी आपल्याला आपल्या तत्वाचं आपल्या शास्त्राचं परिपूर्ण ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शास्त्रकार म्हणतात जो वर्ग देव नाही म्हणतोय त्याला आपल्या शास्त्राचं ज्ञान सांगा. सर्वस्य लोचनम शास्त्र यस्य नास्त्यन्नैव सहा. आपल्या शास्त्राचं ज्ञान सांगा. त्याला जरी ज्ञान सांगितलं तरी तो देव नाहीच म्हणतो. तो म्हणतो महाराज देव मी नाही का म्हणतो. माझ्याकडे पुरावा आहे म्हणून देव नाही म्हणतो. मी म्हटलं तुझ्याकडे जर पुरावा असेल तर माझ्याकडे पण पुरावा आहे देव आहे हे सिद्ध करण्यासाठी. तो म्हटला तुमच्याकडे काय पुरावा आहे. मी म्हटलं तुझ्याकडे काय पुरावा आहे. तो मला चक्षुर्वयम सत्यम. जे डोळ्यानं जगामध्ये दिसतंय ते जगतामध्ये आहे. जे डोळ्यानं दिसत नाही ते जगतामध्ये नाही. शास्त्रामध्ये याला उष्ट्रल कुठे न्याय आलेला आहे. उष्ट्रल कुठे न्याय हजारो न्यायापैकी एक उष्ट्रल कुठे न्याय शास्त्रामध्ये आलेला आहे. त्याचं चिंतन थोडं सांगतो. एखादा उंटवाला राजस्थानासारख्या प्रदेशामध्ये वालुका प्रदेश असतो आणि वालुका प्रदेशामध्ये बहुंशी व्यवहार उंटावरती होतात. लाकडी टाकायची त्या उंटावरती उंटावर बसायचं आणि उंट थकला भाकला तर उंटाला ते लाकूड काढायचं आणि त्या उंटालाच मारायचं. त्याला उष्ट्रल कुठे न्याय म्हणतात शास्त्रामध्ये. मग बसल्यानंतर उंट जर चालत नसेल ना तर काय करतो तो उंट हाकणारा तो लाकूड काढतो आणि त्याच उंटाला मारतो. तसं जो देव नाही म्हणतोय त्याला हॉस्टेल कुठे न्याय सांगा. जो देव नाही म्हणतो त्याला देव सिद्ध करण्याचं आपल्या शास्त्राचं आपल्याला ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला म्हटलं दादा तू देव नाही म्हणतो. तू म्हटलं चक्षुरोयम सत्यम. जे दिसतं ते आहे जे दिसत नाही ते जगामध्ये नाही. ठीक आहे म्हटलं काय आहे तू 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 जे सांगतो ते सांग. तो म्हटला महाराज सांगा मृगजीव सांगा बरं दिसतं का नाही. म्हणलं हो मग खरं आहे का नाही. रजूसर्प खरं आहे का नाही. सिद्धांत बरोबर काही काही माणसं देव नाही मानतात ना. सिद्धांत लय त्यांच्याजवळ असतात. बोलायला खंबीर बोलतात महाराज. त्याच्यासाठी आपले सिद्धांत परिपूर्ण असले पाहिजे. मग त्या खरी माझी आहे त्याच्यामध्ये येते. त्याला म्हटलं तू म्हणलं काय चक्षु जे डोळ्यानं दिसत नाही ते जगामध्ये आहे तू म्हणतोस. मृगजळ तुला वाटतं मृगजळ दिसतं पण ते खरं नसतं. मृगजळ दिसे साज पण असे खोटी याची पिशी उरफोडी. त्याला जर सांगितलं बाबा हे कधी कधी दिसत नाहीत हे गोष्टी दिसतात पण त्या नसतात. याच्यापेक्षा महाराज आमच्या विचारसागरामध्ये सांगितलंय रात्रीच्या वेळेस कीर्तनाला तुम्ही निघाले अंधार पडलेला आहे. मोठी साप म्हणून मोठ्याने आवाज हंबरडा फोडतो आणि हंबरडा फोडल्यानंतर टॉर्च लावलं की दोरी दिसते. मग दोरी एक साप आहे. दोरी आहे पण साप वाटतो का नाही. मग सांगा दिसतं ते घर आहे का नाही. शास्त्रकार म्हणतात जे दिसत नाही पण ते जगतामध्ये आहे. आमच्या चाणक्य नीतीमध्ये त्याचं एक सूत्र आहे. चाणक्यकार सांगतात सांगा ते तेनाम पुष्पे गंधम काष्टे वन्नी पे वृतम इक्षो गुडम तथा देह विवेकता पश्यात्मानम. सांगा ना फुलातला मकरंद दिसत नाही. तिळातलं तेल दिसत नाही. उसातली गोडी दिसत नाही. बरोबर ना. दुधातलं तूप दिसत नाही. असा जगातला देव दिसत नाही. मग याच्यासाठी आपल्याला प्रक्रिया करावी लागतील. प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला सिद्ध होणार नाही. शास्त्रकार सांगतात विवेकता पश्चात्मानम. बाबा तू विचार करून पहा. नाकाला लावून पहा फुलातला मकरंद कळेल. वाटून पहा तिळातलं तेल कळेल. घर्षण करून पहा लाकडातला अग्नी कळेल. मंथन करून पहा दुधातलं तूप कळेल. खाऊन पहा ऊसातली गोडी कळेल. तसं संत संगती धरून पहा. आत्मज्ञानाची चर्चा करून पहा जगातला देव कळेल. उगत केसाची लांबी वाढून देव नाही नाही म्हणत फिरणं हे चूक आहे. विठ्ठला विठ्ठला संताचे संग कमला
बैसता संताचे संगती बैसता संताचे संगती आले कमळा फुलते आले कमळा फुलते शास्त्र सांगत संतांच्या संगतीत आल्याशिवाय देव कळणार नाही संताच्या संगतीत आला की निश्चित देव कळाल्याशिवाय राहणार नाही मग महाराज देव कळाला देव मानू लागला देव सर्वत्र देव मानू लागला पण एक कोणता वर्ग सांगितला जो देव नाही म्हणतोय याचं तत्वज्ञान तुम्हाला सांगितलंय एवढं सांगून जर आटोपत नसेल तर त्याला नव्या अध्यातल्या ओव्या सांगावं ज्ञानोबराय म्हणतात ना तरी भूमी यातून स्वयंभ काय घड्या गाडग्याची निगती कोंब ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की कुलाल म्हणजे कुंभार एक जण शेतामध्ये गेला तो म्हणला महाराज आपोआप घट मातीचे घटक होतात आपोआप तयार होतील कुलाल असल्याशिवाय घट तयार होणार नाही चित्रकार असल्याशिवाय चित्र तयार होणार नाही सोनार असल्याशिवाय अलंकार तयार होणार नाही तसं भगवंत असल्याशिवाय जगत निर्मिती होणार नाही जगत आम्ही यदि नो करता कुलाले नो विना घटा चित्रकारम विना चित्रम सुदैव भवे तदा शास्त्रकार सांगतात भगवंत असल्याशिवाय ही सृष्टी निर्माण होऊ शकत नाही पण ओतप्रोत भगवंत आहे एको देवो सर्वभूतेषु गुडा सर्वव्यापे सर्वभूतांतरात्मा विठ्ठल जळी स्थळी जळीस्थळी भरला भाऊ नाही भरला अनेक प्रकार सांगते त्याच्यावर अनेक प्रमाण आहेत सर्वाभूती पाय एक वासुदेव पुसून एकटा वहंतीचा किंवा जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निशित जाण माझा अनेक आपल्याला प्रमाण किंवा ज्ञानोबराच्या ओव्या सांगता येतील मला हे सांगायचं नाही एवढं तत्वज्ञान त्याला सांगितल्यानंतर देव मानायला तयार झाला देव मानू लागला पण तो अनुमान प्रमाणाने मानू लागला दुसरं मग अनुमान प्रमाण म्हणजे काय सूत्र आले शास्त्रामध्ये यत्र यत्र ध्रुमो तत्र तत्र वन्नी ज्या अर्थी तिथं धूर निघताना दिसतो त्या अर्थी आपण असं अनुमान काढलं पाहिजे तिथं काहीतरी पेटलं असेल अनुमान प्रमाण सर्व एकत्र आक्रोश करून रडतायत अनुमान काढलं पाहिजे तर कुणीतरी बऱ्यापैकी वारला असेल म्हणून सर्व एकत्र येऊन रडतायत अनुमान प्रमाण सर्व एकत्र येऊन सर्व गाव रडतंय अनुमान काढलं पाहिजे कोणाचं तरी मुलीचं लग्न झालं असेल आणि सर्व गाव वाट लावायला आले अनुमान प्रमाण अरे आपल्या शिरूमध्ये पाऊस नाही पण नदीला पूर आलाय नदी तुडंब भरून चालली आपण अनुमान काढलं पाहिजे उगमस्थानी कुठेतरी पाऊस झाला असेल म्हणून नदीला पूर आला अनुमान प्रमाण फलाने फुलाने बहलून गेलेली बाग आहे इथं अनुमान काढलं पाहिजे इथं वसंत ऋतूचं आगमन झालं असेल अनुमान प्रमाण बरोबर ना पण अनुमान प्रमाण कधी कधी चुकतं आपण म्हणलो अनुमान प्रमाण महाराज समाज येणार कीर्तन होणार लाईट जाणार नाही लाईट गेली का नाही अनुमान कधी चुकतं का नाही अहो तुमचं काय आमचं चुकतंय अनुमान कधी कधी चुकतं कधी अनुमान प्रमाणावरती एवढा विश्वास ठेवायचा नाही म्हणून शास्त्रानं सांगितलं याच्यावर थांबू नका पुढचं ऐक पुढं सांगितलं आमच्या पंचदशी नामग्रंथामध्ये याचं उत्तर दिलंय थांबता का आस्ती ब्रह्मेति चेत्वेत प्रवक्ष ज्ञानमेव तत् अहम ब्रह्मेति चेत्वेत साक्षात्कार सुचते शास्त्रकार सांगतात परोक्ष ज्ञानाने जो वर्ग मानतोय तो परोक्ष ज्ञानाने जो वर्ग मानतो फक्त तो म्हणतो एकच म्हणतो देव आहे पण आपल्या देव आहे म्हणणारा एवढ्या वर्गावर थांबायचं नाही स्वतः तो वर्ग देव झाला पाहिजे याच्यापर्यंत पोहोचायचं आपल्याला मग त्याच्या पुढचा वर्ग आहे परोक्षत्व आणि अपरोक्षत्व अपरोक्षत्व म्हणजे भगवंत स्वतः होऊन स्वतः भगवंत होऊन स्वतः भगवंत त्याने जाणला आणि त्या बोधावरती आरूढ झाला मग महाराज साधक जगद्गुरु तुकोबराकडे गेले आणि तुकोबराला म्हणाले महाराज आतापर्यंत तुम्ही एवढं तत्वज्ञान सांगितलं देवाबद्दल पण आम्ही आतापर्यंत देव मानला देव जाणला किंबहुना देव आम्ही आपला केला पण शेंदरी हेंदरे देवते किंबहुना देव आहे तो स्वतः देव अपूर्ण होता म्हणून देव आम्हाला कळाला नाही मग जो वर्ग अपूर्ण आहे तो पूर्ण जीवाला करू शकत नाही तुम्हाला उदाहरण सांगतो पुढे चालतो एखाद्या मुलाला सुंदर मृदंग सम्राट व्हायचंय मग मृदंग सम्राट व्हायचं म्हटल्यानंतर तो सुद्धा मृदंग सम्राट असला पाहिजे त्याचे बोलोचार झालेले पाहिजे तर त्याला काय होईल
तू मृदंग सम्राट म्हणजे ज्याला गायनाची खूप इच्छा आहे शिकण्याची, गुरुजीकडे जाऊ, गुरुजी मला गायन शिकायचंय. त्यांच्यातले काय ते तज्ञ आहेत, अलंकार त्यांचा झालेला आहे, ते निश्चित त्यांना करू शकतील. असं जो वर्ग आहे मला देव व्हायचं म्हणतोय, पण कोणाकडे चाललाय? जो देव अपूर्ण आहे त्याच्याकडे चाललाय. कधी तो पूर्ण होईल का? असं कधी झालं का? अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे पूर्ण, शून्य अधिक शून्य म्हणजे एक, अंधारातिक अंधार म्हणजे उजेड, असं कधी झालं का? असं कधी होणार नाही. म्हणून महाराज अपूर्ण जीवाने अपूर्ण देवाला कधीही शरण जायचं नाही, अपूर्ण जीवाने पूर्ण देवाला शरण जायचं. कोणता पूर्ण देव आहे? परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नाने वही एक कार्यार्थमागत्यम कोटिम कार्यम चकारवत. राम आणि कृष्ण हे पूर्ण आहेत. मग हे देव तुम्ही काय करा? आपलुषे करा. अवंग मध्ये पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने बिन जीवा सुख नव्हे. मग प्रत्येक माणसं महाराज सुख शोधण्यासाठी, प्रत्येक माणसं काय करतात? सुख शोधण्यासाठी दाराद्वारे फिरतात. किंबहुना सुख देण्यासाठी भगवंत, किंबहुना संत महात्मे प्रत्येकाच्या दाराला जातात. अहो घ्यायचं का तुम्हाला सुख? घ्यायचं का तुम्हाला देव? घ्यायचं का तुम्हाला देव? लोक म्हणले महाराज तुमचा देव नको आम्हाला. देव देव दारामध्ये गेले देव घ्यायचा का? लोक म्हणले नको. अहो लो तुकोबाराय म्हणले फुकट आहे, फुकट तरी घ्या. लोक म्हणले महाराज तसे आले का तसे तुमचा देव घरी घेऊन जा. आणि तेव्हापासून तुकोबाराय प्रत्येकाच्या दाराला निघून गेले. लोक देव नको म्हणले, तुकोबाराय म्हटले घ्या देव घ्या, कोणी देव घ्या, कोणी ऐता आला घर पुसोनी, देव न लगे देव न लगे साठवणीचे रुजले भागे, तरी लोक नको म्हणू लागले. आणि तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. आणि मग लोकांच्या ध्यानात आलं की आता देवाशिवाय जीवनामध्ये काही खरं नाही, आता आम्हाला देव पाहिजे. पण तुकोबाराय निघून गेल्यानंतर देव पाहिजे म्हटलं, संताशिव तर देव भेटत नाही. हरिप्राप्तीशी उपाय रावे संताशी उपाय. कोणी जरी म्हटलं मला देव पाहिजे तर संतशिवाय देव भेटणार नाही. आमच्या एकनाथ महाराज म्हणतात Oh,
तुम्हाला भेटणार नाही महाराज. मग तेव्हापासून लोक म्हणू लागले महाराज आम्हाला देव पाहिजे, आम्हाला देव पाहिजे. मग तुकोबरांनी एवढं सोपं करून ठेवलंय लोक. तुकोबरांना त्यांना उदाहरणं सांगितले, सांगा ना रत्न आणि रत्नप्रभा एक आहेत, दिवा आणि प्रकाश एक आहे, बरोबर ना, दिवा आणि प्रकाश एक आहे, साखर आणि गोडी एक आहे, फुल आणि सुगंध एक आहे, ऊस आणि गोडी, असे भरपूर ज्ञानोबरांच्या ओव्या आणि सिद्धांत सर्व तुकोबरांनी कोणाला सांगितले, लोकांना. लोक एवढं सांगून लोक तरी नको म्हणू लागले. तसं तुकोबराय म्हटले देव आणि सुख हे एकच आहे, याच्यापेक्षा दुसरं वेगळं काहीच नाही. दिव्या आणि प्रकाश हे कसे आहेत, एक आहे. आई आणि मुलगा एक आहेत, वडील आणि मुलगा एक आहे, साखर आणि गोडी एक आहेत, रत्न आणि रत्नपारखी एक आहे. किंबहुना शास्त्रकार वर्णन करतात तुम्ही जे एवढं तत्वज्ञान सांगितलंय गुरु आणि शिष्य. अरे शिष्य म्हटला मी लय गुरुपेक्षा मोठं झालोय, त्यांना कधीच म्हणायचं नाही. अरे गुरुचं सर्व सांगायला, गुरु आणि शिष्य एक आहेत. म्हणून आधी कीर्तनाच्या अगोदर म्हणायचं गुरु महाराज तुमच्या आशीर्वादाने मी बोलणार आहे. म्हणून आपल्याला ओवी म्हणू लागते जयांची केली आस स्मरण, सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण. मग आता तितकं बोला पुढं, कारण कोणी म्हणतो महाराज मी कोणाचा शिष्य नाही. आमचे शास्त्राने वर्णन केले गीतेमध्ये, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलार विंदायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण, येन त्वया प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हे जे तत्वज्ञान आहे सर्व व्यासांचं उच्चिष्ट आहे, उष्ट आहे. आणि ज्ञानोबर त्याच्यावरती ओव्या सांगतात, हे कोणी म्हणायचं नाही मी याचा शिष्य याचा गुरु नाही. अरे गुरुशिवाय ज्ञानच नाही, गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणून महाराज आम्ही कीर्तनामध्ये नाही, कोणत्या कामामध्ये आधी गुरु महाराज नंतर आम्ही असतो. आणि मग एवढं तत्वज्ञान सांगितलं, लोक सुदेव नको म्हणत होते, एवढं तत्वज्ञान सांगितलं महाराज. हे सर्व एक आहेत, प्रकाश एक, प्रकाश आणि उजेड एक आहे, बरोबर ना, साखर आणि गोडी एक आहे, तसं सुख आणि देव एक आहे. निश्चित तुम्हाला देव पाहिजे ना, लोक म्हणाले पाहिजे. पण आम्ही सुख कुठं शोधू लागलो, आम्ही संसारामध्ये. या संसाराची व्याख्या तुम्हाला सांगून जातो महाराज. आमचे देवा म्हणायचे आगा उपजने आणि निमने, आगा उपजने आणि निमने, साचची जे मानणे काय, संसारामध्ये उपजन आणि मरण, याला संसार उपज. एक ओवी सांगितली की एक हे गीत आहे बा, अंगम गलितम फलितम मुंडम दशनमेविनम, उपजने आणि मरणे, उपजने आणि मरणे याला संसार म्हणायचंय, बरोबर ना. मग याच्यावरती अनेक संसाराबद्दल व्याख्या आहेत, संसाराबद्दल सुखाबद्दल व्याख्या आहेत, तुकोबराचे प्रमाण आहेत. हे सर्व सुख किंबहुना हे सुख कुठे आहे, तर फक्त संतापशी आहे. कशामुळे संतापशी आहे, किती तुम्हाला उदाहरणं सांगू, तुम्हाला सुखच नव्हे तर सर्व सुख, सर्व सुखा Oh,
संत पुष्य अनेक तुकोबारांचे वर्ण उदाहरण आहेत. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर. किती उदाहरण सांगायचे, अनेक अनेक उदाहरणं तुकोबराय म्हणतात, संत महात्म्य म्हणतात. हे सुख फक्त काय आहे, संताजवळ, आणि संताशिवाय तुम्हाला सुख भेटणार नाही. आणि सुख भेटलं म्हणजे तुम्हाला देव भेटला असं तुकोबराय म्हणतात. दे आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने भिन जीवा सुख नव्हे. ह्या जीवनामध्ये सुख नाही, अनेक ठिकाणी सुख जरी शोधलं तर तुम्हाला भेटणार नाही. मग तुकोबऱ्यांना साधक म्हणू लागले, महाराज आम्ही आतापर्यंत सुख शोधलं, कुठे शोधलं? अभंगाचं दुसरं सारखा आनंद कुठे नाही मार. म्हणून स्वर्गातले देव इच्छा करतात, स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी वावा जन्मा मा. कशामुळे? नारायण नामे हो जीवनमुक्त, आणि कीर्तनी आनंद गाऊ गीती. ह्या कीर्तनामध्ये आनंद घ्यायचा असतो आणि द्यायचा असतो आणि गायचा असतो. म्हणून आज कीर्तन सुरू झाल्यापासून आम्ही इच्छा करत होतो, आज श्री माननीय आमचे सद्भाऊ निर्वळ ते सुद्धा एक देवाबद्दल खूप त्यांच्या अंतकरणामध्ये आदर. कोणतं कार्य करायचं की देवा असल्याशिवाय कोणतं कार्य करत नव्हती. आणि देवाचे सुद्धा अंतकरणामध्ये सतभाऊचं पहिलं नाव, भाऊ आपल्याला हे काम करायचंय, भाऊ आपल्याला ते काम करायचंय. माणसं गेल्यानंतर नाव निघतं का निघतं, त्यांच्या पुढच्या माणसाच्या बद्दल आदर जर असेल तर नाव निघत असतं. आज जरी देवा निघून गेलेत, त्यांच्याबद्दल आदर शब्द का मी समोर उच्चारला तर माझ्याबद्दल अनेक वेळेस म्हणले, भाऊ खूप मोठं कार्य चालू आहे, एक बँक झाली पण आता दुसरी बँकेची इच्छा आहे माझी, वाटूरला दुसरी बँक सुरू करून दिली. वाढवावं संसार वाढावा किंबहुना कार्य वाढावा अशी माणसं कमी आहेत. कार्य आपलं वाढावं, कार्य वाढवणारे जे माणसं आहेत ते निघून लवकर चालले आहेत. आणि कार्य कमी व्हावं अशी माणसं जेव्हा माणसं लवकर जाईनात, मग कार्य वाढवणारे माणसं भगवंताने खरंच नेऊ नाही. का नेऊ नाही, तर आणखी मोठं कार्य होईल काहीतरी असं माणसानं भरपूर उदंड आयुष्य द्यावा भगवंतानं, हीच प्रार्थना करूया. आज आपण अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण सुख शोधतोय कुठं, माईक पदार्थामध्ये. ज्या माईक पदार्थामध्ये कधी सुखच नाही आहे तिथं तुम्हाला सुख भेटेल का सांगा बरं? सुख भेट जिथं वस्तू जी नाहीचे ख पुष्प आहे नाहीची तिथं सुख नाहीचे. वंद्या पुत्र तिथं आहे का नाव, तिथं नाहीच आहे. जी गोष्ट नाही आहे ती कधी किती प्रयत्न केले तरी होणारं नाही शक्य. ससेला संघ शिंग आहेत का नाही, ख पुष्प आहे का नाही, बागुलबो आहे का नाही. आणि ज्या गोष्टी नाहीत त्या एखादं बाबा म्हणत असतात तुला बागुलबोला सांगेन ना, तुझं रडायला ना तो म्हणतो बाबा काय म्हणतात तुला बागुलबोला सांगतो तुझं नाव, बागुलबोला सांगतो तुझं नाव. आता खरं सांगा सांगा बरं, बागुलबो आहे का? अहो बागुलबो नाहीच आहे. तसं महाराज हे संसार हे माईक पदार्थ नाहीच आहेत, फक्त आपण मानतोय. गाडी माझी, बहीण माझी, पत्नी माझी, भाऊ माझा, तो नाही रे नाही नाही रे नाही I'm gonna make it.
अभंग सर्वण ऐकलंय अभंग सर्वण ऐकलंय आता कीर्तन संपल्यानंतर लक्षात घ्या तुम्ही आता कोण आहे आपलं कोण नाही सर्व जागेवर राहणार आहेत आता सर्व जागेवर राहणार आहेत आणि एकटा जीव निघून जाणार आहे पण प्रत्येक माणसानं भगवंताशिवाय संताशिवाय आणि नाममरणाशिवाय राहू नये म्हणून देवाचे शब्दाला देवा आणि पांडुरंगा शब्द का होता तर त्यांना आपला शेवट गोड करून घ्यायचा होता प्रत्येक शब्दाला पांडुरंग पावणारे पंढरी पंढरपुरात पोहोचायचे पंढरी देवा आणि असं करत आपल्याला मरण यावं असं जर आलं निश्चितच जगदू आमचा अर्जुनाचा प्रश्न आमच्या भगवंताने सांगितला अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम माझं मरताना जर स्मरण आलं तर तुझा उद्धार होईल आणि तुझी तुझा दीप किंबहुना तुझा प्राणज्योत ही माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल असं भगवंत अर्जुनाला सांगतात तीच वस्तुस्थिती आमचे देवा भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले आपल्याला वाटते दुःख झालं आहे पण प्रत्येक माणूस जाणार आहे पण भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी इतकं सोपं नाही आहे एका माणसानं कुठे देश माणूस म्हणजे गुरुवरे कुरेकर बाबा आम्हाला पाठामध्ये विचारसागर शिकवत असताना उदाहरण सांगायचे कुठे देश माणूस तो म्हटला महाराज आम्ही सांगितलं कीर्तनामध्ये नामस्मरण केल्याशिवाय शेवट उडवत नाही तो म्हटला महाराज माझ्याकडे कुठ्या दिश आहे मी चार नोकर ठेवलेत माझ्याजवळ 24 तास त्याला येत कमीत कमी 50,000 रुपये मी महिना दिला आहे पैसा म्हटलं त्याला काय 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 माणसं महाराज कोरोनाच्या टायमा त्याच्या आधी नोटा बंद झाल्या माणसाने महाराज घराची घरं पैशाचे जाळले तुम्ही म्हणता कसं काय महाराज नोटा बंद महाराज संपल्यानंतर काय कागद झाली ती म्हणले आता टाकायचे जर बाहेर टाकावं तर काळा पैसा उघडं पडत पेटून दिले महाराज पैसे 50,000 रुपये पगार दिला फक्त मारताना मला रामकृष्णार तू म्हणायचं मी लगेच म्हणेन वर्ष झालं महाराज पैसा भरपूर दिला आणि शेवटी जायच्या टायमात त्या चौघांना बी एकजण काहीतरी पत्नी आजारी होती म्हणून घरी गेला एकजण मुलगा आजारी होता म्हणून घरी गेला एक ॲडमिशनला गेला आणि एक टॉयलेटला गेला तितक्या कालावधीमध्ये शेटीचा प्राण गेला प्राण निघून गेला आणि हे माणसं तिथं आली काय उपयोग झाला का पैसा असेल म्हणजे शेवट गोड होईल हे तुमच्या डोक्यातलं काढून टाका रात्रंदिवस चिंतन केलं तरच महाराज आपला शेवट गोड होत असतो गजर हरिनामाचा